नाही, काँग्रेसला काढण्यापेक्षा याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना विचारा. याचा अर्थ मला वाटतं की दादा अजित पवार आणि शरद पवार साहेबांना विचारलं तर बरं, त्यांचा अर्थ मी काय काढू. जे आमच्या सोबत आहेत, आमच्या इंडियासोबत आहेत, महाआघाडीसोबत आहेत, ते आमचे. आणि आजचं राजकारण इतकं अस्थिर झालं आहे की कोण कोणावर शब्दावर बोलण्यावर आणि आश्वासनावर कोण कोणाकोणी विश्वास देऊ शकत नाही. कारण संपूर्ण राजकारण सडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे, सडवलं आहे अक्षरशः. ते आजकाल जे कार्टून येतात त्यामध्ये राजकारण्यांना खाट दिली तर खाली काटे रोवले होते, म्हणजे त्या काट्यावर बसा, तुमच्या ढुंगणाला काटे रोवले पाहिजेत, अशा प्रकारच्या राजकारण्यांची स्थिती आजची झालेली आहे. म्हणजे अविश्वास हा लोकांचा, म्हणजे आमदारांचा असण्यापेक्षा जनतेचा विश्वासघात या सगळ्या लोकांनी केलेला आहे. त्यांची जागा वेळ प्रसंगी जनता दाखवेल, त्याची संधीची वाट पाहत आहे. आता पवार साहेब असे म्हणतात किंवा अजितदादा तसे म्हणतात, यावर मी भाष्य काय करणार. निवडणुकीच्या मैदानातच हे स्पष्ट होईल ज्या वेळेस कोण कोणाबरोबर आहेत, कोण कुठे आहेत. कारण पहाटेचा शपथविधी झाला, पुन्हा सरकार बदललं, त्यामुळे मी त्या पक्षाच्या संदर्भात बोलायची मला गरज वाटत नाही. तो पक्ष त्यांचा ते बघून घेतील. आम्ही महाविकास आघाडी इंडिया म्हणून जे आमच्या सोबत आहेत ते आमच्या सोबत आहेत. बघा, शरद पवार साहेब मोठे नेते आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय आहे, त्यांना पक्षाच्या संदर्भात काळजी असेल. उद्या निवडणूक आयोगाकडे केस चालली आहे, कोर्टात केस चालली आहे, त्यामुळं मी पक्षाचा अध्यक्ष आणि पक्षामध्ये फूट नाही. त्यामुळं उद्या ते त्यांची स्ट्रॅटेजीचा तो भाग असू शकतो, पण मी आधी खोलवर आम्हाला जाण्याचा संबंधच येत नाही. बघा, प्रत्येक पक्षाला आपापल्या पद्धतीनं तयारी करावी लागते. अनेक वेळा निवडणुकीमध्ये असे प्रसंग येतात की शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडी तुटते, अलायन्स तुटते, युती तुटते, त्यावेळेस प्रत्येक पक्ष आपल्या निवडणुकीची स्ट्रॅटेजी तयार ठेवतो. त्यामुळं तो कुठलाही पक्ष असेल, ती स्ट्रॅटेजी त्यांची तयार असते. हे बघा, तुम्ही परत पुन्हा मी तुम्हाला सांगतोय की कोण कुठे जातो हे आता निवडणुकीतच कळणार आहे. आणि निवडणुकीमध्ये जनता ही सगळी उघड्या डोळ्यांनी बघताय हे, कोणाला लोकांना यांना विश्वासलं, पैशाच्या भरोशावर, धनाच्या भरोशावर आम्ही विकत घेऊ, पण यांना खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. ते येणाऱ्या काळात दिसेल, पण मी असंच आत्मन आहे की आम्हाला वगैरे काही धोका वगैरे वाटायचं काही कारण नाही. आमच्याबरोबर अनेक आघाड्या आहेत, पवार साहेब आहेत, तसे अनेक आघाड्या आहेत. त्यामुळे मी शेवटचं हेच सांगतो तुम्हाला, या सगळ्याचं उत्तर एकच आहे की उद्या निवडणुकीच्या तारखेपर्यंत, म्हणजे उद्या निवडणुका घोषित होतील, अलायन्समध्ये आघाड्यामध्ये वाटप होईल, आणि त्या सगळ्या वाटपामध्ये जे ठरेल ते त्या त्यावेळची परिस्थिती राहील. आज स्वार्थासाठी अनेक जण बरबटलेत, स्वार्थामुळं अनेक जणांच्या विचारावर, लोकांच्या मतावर काही देणं घेणं राहिलं नाही. लोकांना गृहित धरून हे जे काही राजकारण चाललं आहे आणि राज्य खड्ड्यात घालायचं काम सुरू आहे, हे सगळं जे आपल्याला दिसतंय त्यातून आता तुम्हाला निवडणुकीमध्ये ते चित्र स्पष्ट झालेलं दिसेल. पुन्हा सांगतो, पवार साहेबांच्या स्टेटमेंटवरून असं लक्षात येतं, असा अंदाज लावू शकतो आपण की महाराष्ट्राला आणि देशाला अजित पवार रिटर्न्स पार्ट टू बघायला नक्कीच मिळणार आहे. याचं कारण असं आहे की पवार साहेबांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे, स्पष्ट शब्दात, की काहीही झालं तरी मी भाजप सोबत जाणार नाही, मी इंडिया सोबत राहणार. आणि दुसरं असं की अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले मंत्री पुन्हा पुन्हा येतात आणि शरद पवार साहेबांच्या पाया पडतात, याचा अर्थ जी घाण राजकीय क्षेत्रामध्ये भाजपनी महाराष्ट्रात आणि देशात केलेली आहे त्याचं उत्तर अजित पवार रिटर्न्स पार्ट टू नी मिळण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच शरद पवार साहेबांनी असं स्टेटमेंट केलेलं सांगतो.